Thank you.
Raja,
Sudah lama aja dua dia latihan lagi ya.
राज्याला जाऊन काय सांगायला त्या ठिकाण्याला युवक कोड्या तुझ्या डोळ्या तुझ्या हातानं सुटलं म्हणून हे मी कोड्या तुझ्या हातला डोळ्या नाही सुटायच परपंजा गोळा करून घेर तुझ्या मार्गानं डोळ्या जात्या जागेला पाड्याला डोण्या पुजारी उठला त्या ठिकाण्याला राहून डोळ्या चालायचं नाही देवाचं बोल डोळ्या नाही कर डोळ्या घर वाड्यात आला घर तिला सांगितलं येताना मेड वाड्याला सर्व प्रपंजा गोळा करून यायचं त्या जागेला नंतर त्या ठिकाण्याला मेंढ्या मेंढवाड्याला आला मेंढ्या येगळल्याल्या आपल्या शेवटाव मारल्याल्या संताजी शरगाने भाकू जिरानगा राजाच्या वाड्याला गेलत एवढ्या गडोण्या गावड्यानं आपल्या हालवल्या ह्या मेंढ्या मात्रीच्या जागी आला प्रपजा डोळ्याला गोळा केला आणि हाड मार्गान गाऊन असा सडी रानान डोळ्या निघून गेला वाघा पुराला निघून गेला पाठीमागल्या बाजूला संताजी भापूजी निघून आलो होतो मेंढ्या मेंढवाड्याला मेंढ्या मेंढवाड्याला संताजी शरगाने भापूजी आला गा निघून गेला राजाच्या वाड्यात आणि मुद्रा राजमुद्रा केला त्याने राजाला कशाच्या कारण राज बोलवलं आम्हाला सांगा लवकर त्या ठिकाण्याला राजाला लागल्या तर विचारायला राजा बोलतो या त्या दोघा सरगराला अरे बाबा लो गावात नाही अंधारी पडली आमच्या गावाला अंधारी पाहिजे काढायला देव देवऋषी गाडदान तू पाहिजे बघायला त्या ठिकाण्याला अंधारी पडली गावाला कुणाचा ताळमेळ नाही कुणाला शिवाच्या भाईला गेला की उजाडल्या लाईने शिवाच्या चालला की अंधार दिसतो याच दिवस लागले कोण पाहिजे तुम्ही काढायला त्या जागेला ऐकून घेतला दोघा जण धनगराने त्या ठिकाण्याला दिवसाचा वायदा देतो तुम्हाला जर कोण नाही निघाल शिर तुमची शेणार पाशीचा हुकूम देणार तुम्हाला संताजी भाकुजी त्या देवाला काय करायचं आज्ञा या घडीला
काय जर पाहिजे हे जेव्हा उपाय काढायला त्याला या फिरल माघारी द्या या फिरल लागली या जीवाला दोघ झलकला लागल्या वळायला त्या जागी आला
एकाचा विचार लागला होता करायला त्या ठिकाण्याला सवाया कोकाला फाट्याला दोलाऱ्या होता पंचगंगा नदीच्या पलीकडे ज्योतिबा आणि इकडे काडापाच्या मताला गड सिद्धेश्वर त्याला गेला जाऊया ज्योतिबा देवाच्या दर्शनाला कोण आमचं करतं का बघूया त्या ठिकाण्याला ज्योतिबा देवाला जाऊया विचार दोघाचा झाला भ्रिका आणि असणार संतांची जनका भागुजाला सवळच्या पाऱ्याला मागवी ते जागेला वाटया झाला या ज्योतिबाच्या पाय त्याला जाऊन पोहोचलं पण चिंता पडली त्या डोहातल्या देवाला देवाला ज्योतिबा देवाला लागला दृष्टांत सोडायला त्या ठिकाण्याला राहून दृष्टांत सोडला देवाला तो नगर गेला तुझ्याकडे या लागल्या माझा ठाव ठिकाणा नाव गाव माझं सांगशील तर सांगू नको ते जायला लागला होता बोलायला ज्योतिबा देव लागला ऐकून घ्यायला त्यावेळेला तर काय सांगायचं सांगा मला तर वारण्याच्या काठाला भुरकी गावाला मंगराया शिराची वाट राव त्याला मंगराया शिराची शिराची व मंगराया शिराची शिराची व स्वप्न सोडलं देवाने योगे
Thank you.
करण्या येने केला सा सांगा मला दोघ धनगर बोला त्यात काय सांगायचं देवा तुम्हाला केला गेला गावावर तीन दिवस झाला अंधारी पडली आमच्या त्या ठिकाण्याला तीन दिवस झाल्या अंधारी पडली गावाला शिवाच्या भाईला गेला की उजाडा दिसतोय शिवाच्या दादकी अंधार पडलाय मात्र त्याला गेलानंतर त्या ठिकाणी आला आमच्या गावचं गोड तेवढं पाहिजे काढायला त्याला गेला एवढं म्हणल्यानंतर देवाला आटू झाला होता कुणाचा देवानं दिलेल्या स्वप्नाचा त्या वेळेला देवानं सांगितलं या माझा ठाव ठिकाणा जाग तुला सांगितलं तर नाही सांगायचा त्याला गेला एवढं म्हणल्यानंतर ज्योतिबा लागला वाट कुठली धावायला त्या ठिकाणी आला अरे बाबा नो तुमच्या गावचं कोड माझ्या नाही निघायचं तुमच्या गावचं कोड काढणारा झाड्या देवराशी भड्या देवराशी या गुणकी गावाला मागणाऱ्या शिल म्हण त्या त्याला खजा गेला गुणकी भगा हे आता गावाला देवा वाट जावा सूर्य आला तर वाट धावलं भाग पड्यात
आणि डोळ्यान खाण कुणा तुझा भेदभाव सांगणं मला भाग पडलं मात्र ते जागी आला पण देव बोलत होता मगराया शिदाला त्या ठिकाण्या पायाच्या गिरागिरी मस्त गाला राजा कुणा दरवाजा देव बोलतोया मगराया शिदाला बोटाला जाऊचे वाद कारीर डोळ्याला जाऊचे ढोल तुझ कारीर राजा कुणा मगरायाला तो देव लागलाय सांगायला Thank you.
सुयायलाय बोलायला निघून जायात भावची गावाला जाड्या बड्या देवरशी आहे दहशील नावाचा मात्री त्या जागी आला निघून जावा दया बसीदाच्या जवळल्या बाजूला दिवस कोड काढून तुमच्या गावात त्यावेळेला तुमच्या गावाचा कोड काढणारा हाय बर का त्या दोघा धनगरासने सांगितलं दर्शन मगराया शिदाच घेतलं दोघ धनगर लागलं वाटला त्या जागी आला वाट लागलं चालायला निघून गेला भाऊची गावाला त्या ठिकाणी आला भाऊची गावाला जाऊन पोहोचलं एवढ्या चावलीला प्रकार काय घडला मात्र त्या जागी आला अंतरी जाणल्यानं द्या दोघ धनगर जाऊन पोहोचलाच्या जवळ द्या बाजूला काय लागलं होतं देवाला बोलायला त्या ठिकाणी कर्वजाच्या तोंडाला भाई आल्या बाजूला जाऊन उभारले दैशिदाच्या पुढ्यात उभारले दर्शन लागले घ्यायला त्या जागी आला दर्शन घेतले आमच्या गावचं पड पाहिजे तुम्ही काढायला त्या जागी आला म्हणल्यानंतर दयापाशी काय लागला होता आलेल्या धनगराला सांगायला त्या जागी आला वाशी गावचं नाव घेतल्या बरोबर अंतरी जाणलं धैशीदान बोलतोय दोन धनगराला काय झाला होता सांगायला कळलेला अरे बाबानो सांगतोय का म्हणला तुम्हाला तुमच्या गावचं कोड निवारण करणारा बऱ्या देवरशी निजाऱ्या देवरशी मात्री त्या जागी आला वारण्याच्या काटाला
करणारा जाड्या देवऱ्याशी भड्या देवऱ्याशी बादुरे गावाला तुळशी लम्हरत्या त्याला त्या जागेला धनगराने पासिदाच्या दर्शन घेतला आणि माघारी फिरला त्या ठिकाणी आला दर्शाला घेतला माघारी फिरला वाट लागला चालायला जाऊन पोचल्या वारल्याच्या घाटाला आणि भादुलाच्या घडल्या सासूगऱ्याच्या सुना माया घरच्या लेखी आल्या उद्या पाण्याला त्या जागेला आणण्यासाठी निघून चाले उद्या पाडुद्याच्या वाटला दोघ धनगर जाऊन पोचलं त्यांच्या जवळल्या बाजूला तळलेला अक्काचला त्या लागल्या ताला वायला या गालो या भादुला गावचा नुरशी नावाचा देव रशाचा घर कुटाने वाडा जाऊचीला कामाला त्या जागेला त्यावेळी आलेल्या सासू घरच्या सुना माया घरच्या लेखी लांबण लागल्या उद्या बोटानं लावायला तळलेला चला आमच्या संग तुळशीदाचा वाडा जावतो तुम्हाला मात्र वाडा त्याने तुळशीदाचा धावला आणि दोघ जण धनगरच्या ठिकाणी आला वाट लागला चालायला युला पोचला गावाच्या मधाला लांबूला तुळशीदाचा वाडा तिनं जावला आणि घर गेले आपल्या घरवाड्याला दोघ धनगर निघून गेला दरवाज्याच्या तोंडाला बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी आला आतल्या बाजूला गेला फिरून फिरून चिमणी सारखी तोंड दोघांची झाली लागलं होतं मागायला त्या ठिकाणी आला चिमणी सारखी तोंड केली आली तुळशीदाच्या मातनं बघितलं कुण्या गावचं बाबा न कुण्या शिवच नाव गाव ठाव ठिकाणा सांगा मला त्या जागी आला कशाच्या कारण आलाय असा सांगा मला तवा तुळशी तुमचा तुळशी नावाचा देव रशी कुठं हया सांगितलं घेतला तुळशीदाच्या मातना आणि माता लागली होती बोलायला त्या ठिकाणी आला काय बाबा काय काम काढलं असा माझ्या तुळशी दाखड सांगा मला त्यावेळी बोलायला सांगायला त्या ठिकाणी आला मावशी सांगतो ऐक तुला तिला दिवस झाला अंधारी पडली आमच्या गावाला
Dia doa hati lihat dia warna. Dia warna mana tak bicara di jalan ini.
देव निघून गेला तुळशीदासच्या उशा पायशाला त्या ठिकाण्याला देवाचा सास झाला तिकडे जायला विचार मनाचा केला पत्राती तयार केला शिण फुगड घातला वारूला तवा सात बरी बोलत्या त्या देवाला त्या जागेला त्या देवाला इचारायला त्या ठिकाण्याला देवा कुठं चालला सांगा मला देवा सांगतो या द्वारकेचा हरी माझा झेंडा देशावरी अक्का नो जातो मी दुनिया फिरायला त्या जागेला म्हणला म्हणीचा निरूप घेतला देव वारूवरती स्वर झाला त्या ठिकाण्याला वारूवरती स्वर झाला आणि देवानं वारू सोडला गगनी धुळला उडवत वारू येणं पोचला येत्या हळदीकाळ गावच्या रानाला तुळशीदाच्या जवळल्या बाजूला त्या ठिकाण्याला तुळशीदानं ऊस लावलंय तालीला आणि मेंढ्यांच्या बगलला तुळशी तो झोपल्याला मात्र त्या जागी आला निद्रा सैन झाला होता त्या ठिकाण्याला चाऊला पोचला त्याच्या उशा पैशाला चाऊल बसला आणि हरी दिली त्यानं तुळशीदाला बोलायला तुळशीदा म्हणल्या बरोबर देवाच्या हरीला तुळशीला चालतेची उठूला बसला मात्र त्या जागी उठून या बघा बसला उठून या बघा मेंढ्यांच्या बगड्याला गुरु शिष्य लागलं बोलायला मात्र त्या जागी आला वाशी नगराचा दोघ धनगर येतील तुझ्या भेटीला नाही मी देशनी म्हणशील त्या वेळेला मला धनगर याय लागल्या तर तुझ्याकडे गावाचं कोड काढायला माझ्यानं जमणार नाही म्हणशील हे थांबशील मेंढ्यात मात्र त्या जागी आला निघून जायात धनगरांच्या संगतीनं त्या वाशी गावाला त्या जागी आला तेव्हा खून लागलं का याड लागलं तुम्हाला एवढं मोठं कोड माझ्यानं कसं निघत बोला भाऊरे तिने हाय मात्र त्या जागी आला देव लागला होता धीर द्यायला या देवा तुळशीदाला त्या ठिकाण्याला काळजी नको तुझ्या जीवाला
जावाशी नगराला बाचाई राजाच्या वाड्याला जर खोट बोलला तर तुझ्या जिभेच्या शेंड्यावर मी हातो त्या जागेला बोलायला याला गेला Yeah.
Jangan, jangan. 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 Jangan, jangan.